पुणे शहर म्हटलं की ऐतिहासिक वस्तू आणि वास्तूंचा वारसा आपल्या डोळ्यासमोर अगदी आपसुकच उभा राहतो आणि अशाच एका ऐतिहासिक वास्तूचा आज आपण माहिती घेणार आहोत. माझ्या मागे तुम्ही जर पाहत असाल तर डेक्कन पोलीस स्टेशनची वास्तू आहे आणि आता या वर्षीच म्हणजे ही वास्तू 99 वर्ष पूर्ण करून शताब्दीत पदार्पण करते. पण 1955 सालापासून या ठिकाणी पोलीस स्टेशन होतं. अगदी तुम्ही आता जरी प्रभात रोडला आला तरी जाताय तर तुम्हाला पोलीस स्टेशन दिसतं डेक्कनचं. पण याच्या आधी म्हणजे 1955 सालाच्या आधी या ठिकाणी क्रिकेटचं पवेलियन होतं आणि मोठमोठे क्रिकेटर्स या ठिकाणी अगदी चहा पित असायचे. अशाच रंजक गोष्टींचा आणि ऐतिहासिक वास्तूंचा इतिहास आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. सकाळ डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. डेक्कन पोलीस स्टेशनची जी इमारत सध्या आहे या इमारतीला 99 वर्ष पूर्ण होत आहेत आणि येत्या 30 सप्टेंबर 2021ला 100व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. ही जी बिल्डिंग आहे मूळ ही भाजेकर पॅव्हिलियन म्हणून ओळखली जाते. सदरची डेक्कन जिमखाना ह्याचं जे ग्राउंड होतं मूळ ग्राउंड त्याचाच हा पॅव्हिलियनचा भाग होता. सन 1921मध्ये हे तर पॅव्हिलियन तयार केलं गेलं आणि ह्या पॅव्हिलियनमध्ये याला नाव दिलं गेलं. पहिले जे सेक्रेटरी होते डेक्कन जिमखानाचे श्री भाजेकर सर त्यांचं नाव या पॅव्हिलियनला दिलं गेलं. जशी जिमखानाच्या परिसरातली वस्ती वाढायला लागली तशी या ठिकाणी कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी एक पोलीस स्टेशन असावं अशी गरज भासू लागली. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आपला जो गरवारे कॉलेजचा ब्रिज आहे या पुलाच्या जवळच्याच एका बंगल्यामध्ये डेक्कनचे पोलीस स्टेशन होतं असं तिथले राहणारे लोक सांगतात. पण त्यानंतर मात्र आता वस्ती वाढली आणि वस्ती वाढल्यानंतर पोलीस स्टेशन या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलं आणि अखेर पोलिसांनी सुद्धा त्यावेळेच्या गृहमंत्रालयाने जागा निश्चित केली ती या भाजेकर पॅव्हिलियनची. इमारतीच्या तळघरात खोल्या बांधण्यात आल्यात. सुरुवातीला या ठिकाणी कैद्यांसाठी तुरुंगाची व्यवस्था करण्यात आली पण काही काळानंतर पोलिसांनी शस्त्र ठेवण्यासाठी या जागेचा वापर केला. सध्या या खोल्या वापरात नाहीत पण गंज लागलेले लोखंडी गज, दोन खोल्यांना विभागणारी दगडी भिंत आणि मजबूत लोखंडी दरवाजे आजही इथे पाहायला मिळतात. सन 1961मध्ये जो पानशेतचा महापूर आलेला होता पुणे शहरामध्ये त्यावेळी सुद्धा याच्या छतापर्यंत महापुराचं पाणी गेलं होतं आणि तत्कालीन जे पोलीस अधिकारी कर्मचारी होते त्यांनी इथलं रेकॉर्ड असं ऐकवत आहे की हे रेकॉर्ड घेऊन त्यांनी ते छतावर आसरा घेतला होता आणि रेकॉर्डची जपवणूक केली होती. सन 1955 पासून भाजेकर पॅव्हिलियनची इमारत जी आहे पुणे पोलिसला भाड्याने दिली गेली डेक्कन पोलीस स्टेशनची कार्यपद्धतीसाठी. त्याप्रमाणे इथे वेगवेगळ्या डेव्हलपमेंट केल्या गेल्या. ही इमारत खूप जुनी आहे आणि तिचा वारसा खूपच असा निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे आम्ही जपलेला आहे जेणेकरून हे जे मूळ रूप आहे ते ठेवावं. जाळीचे दरवाजे, लाकडी खिडक्यांच्या चौकटी आणि माडीचे जिने पाहिल्यानंतर आजही ही इमारत पुण्याच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देत उभी असल्याचं जाणवतं. ब्युरो रिपोर्ट, सकाळ.